आपण तो सगळा प्लॅन केला ना, म्हणजे आम्ही असं गंमत करत होतो नेहमीसारखं ह्या ह्या हू हू असं, आणि तो खरंच चिडला, म्हणाला काय बालिशपणा चाललाय हा, आणि जोरात ओरडला सरूला. खूप वाईट वाटलं ग. ठीक आहे हो, एवढं काही विशेष नसेल झालं, मी आल्यावर विचारते ना त्याला. सध्या कामाचं खूप प्रेशर आहे ना, आणि तुम्ही रागवा त्याला आल्यावर. चांगले कान पिरगळले पाहिजेत त्याचे. सरू मावशींची उद्या सकाळी स्वतःहून माफी मागेल बघा तो. पण नाही ग, आपण या फंदात पडायलाच नको होत. तुलाही उगाचच भरीस पाडलं बघ, म्हणजे तो टेन्शन मध्ये आणि तुझा हिरमोड झाला. ही अहो ठीक आहे, काही हरकत नाही. आणि आपल्याला कुठे माहीत होत, कधीतरी असे मूड क्लॅश होऊ शकतात ना. तुम्ही बघा, सरू मावशींशी छान बोलला ना तो की त्यांनाही बरं वाटेल. मी खाली जाते, तूही खालीच येशील, खोलीत एकटी कंटाळून जाशील नाहीतर. चल. हो मी एक थोड्या वेळात येते. काय झालंय नक्की? कसल्या तरी प्रॉब्लेम मध्ये असल्याशिवाय श्री असा वागणारच नाही. खूप अपसेट होता हे नक्की. बेबी अत्याही काही बोलल्या नाहीत. छे, आपलीच वेळ चुकली. तू टेन्शन मध्ये असेल तर ह्या सगळ्याचा काय उपयोग आहे? मनीषचा फोन आल्यावर तू जास्तच डिस्टर्ब झाला होता. मनीष बरोबर असेल का आत्ता? मनीषलाच विचारावं का? त्याला नक्की माहिती असेल. त्याला विचारते. श्री, कोणीतरी हे मुद्दाम करतय. मुद्दाम आपल्याला त्रास व्हावा म्हणून कोणीतरी हे करतय. स्वच्छ हेतूने का कोणी असं वागेल? कोणीतरी आपल्या वाईटावर टपलंय श्री. निव्वळ आपल्या प्रोडक्टचं नाव आवडलं नाही म्हणून कोणी ह्या थराला का जाईल रे? नाही, ज्याला आपल्या प्रोडक्टचं नाव नाही आवडलं तो फार तर काय करेल, आपल्याला सांगेल की बाबांनो नाव बदला, किंवा आपल्याशी येऊन चर्चा करेल. पण इतकी मॅन पॉवर, इतका पैसा आणि इतका वेळ का कोणी खर्च करेल? तेच तर कळत नाहीये. अरे पण याला काही अर्थ आहे का? चेहरा लपून लढतायत ते. हिंमत असेल तर समोर या ना, आणि जे काय करायचं ते करा. ते नाहीये, हे उघड आहे ना. अरे पण नाहीये म्हणून आपण गप्प बसायचं श्री. नाही नाही, अजिबात नाही. त्यांना जशास तसं उत्तर द्यायचंच नाही. एकेकाचे हात पाय तोडल्या तुम्हाला सांगतो. आत्ताच आत्ता नंदला फोन लावतो आणि त्याला सांगतो, तुझी जी काय पोर आहेत त्यांना बोलव, आपली जी कोण माणसं आहेत त्यांना बोलव. यांना आपण जशास तसं उत्तर आता द्यायचं श्री. काय मनीष, होल्ड ऑन श्री. आपण हे सगळं बघून शांत नाही राहू शकत. आणि यानंतरही आपण काहीच नाही केलं तर त्यांना असं वाटेल की आपण घाबरून शांत बसलोय. श्री ऐकतोयस का तू? चल आपण आत्ताच्या आत्ता पोलिसांकडे जाऊ. ऐक, अरे आत्ता आपण नाही गेलो ना तर हे सगळं वाढत जाईल. अरे पण मनीष माझा एक जानवीच आहे. हो मी कट कर. कट कर मनीष, कट कर प्लीज. ओके. अरे पण हे बघ, आय एम सॉरी, पण हे जान्हवीला आता कळता कामा नाही, आणि हे गीतालाही सांगून ठेव. अरे पण असं कसं शक्य आहे श्री? हे शक्य करावं लागेल आपल्याला. मी उद्याच डीसीपी साहेबांना भेटतो. सावकाश. अजून काय नाही ना साहेब? नाही नाही नाही, एवढंच आहे.
आता जरा ती धूळ जी साचली ना ती जरा काढ परत. अगं आई, अरे ऐक ऐक, हे बघ तू राहू दे, ते आम्ही करतो, तू तू निघ. तू साहेबांना सांग की मी सगळं व्यवस्थित पोहोचवलंय म्हणून. ओके, दे दे ते इकडे दे. काय काय तू काय मग साहेब? बरं आता तो केर काढलेला आहे, तो भरून तू टाकणार आहेस की मी टाकायचंय? आई करतोय मी. तुला माहिती आहे खूप मोठं आंदोलन होणार आहे आमचं, खूप लोक रस्त्यावर उतरणार आहेत, सोशल नेटवर्किंग साइट्स वर तर प्रचंड रिस्पॉन्स आहे, आणि बाबा पुढच्या 2 दिवसात हे सगळे कागद शहरभर लागणार. अगं बाई, म्हणजे ह्या ह्या सगळ्यांचा तू मोरके आहेस? म्हणजे आता तरी कागदोपत्री मोरके, पण उद्या जेव्हा खरं आंदोलन होईल, घोषणा दिल्या जातील, तेव्हा बाबा सगळ्याचा लीडर मीच असणार आहे. हेच माझा लेख अगदी 4 चौघात चांगलाच आहे. पिंट्या, आता तरी तू मला सांगणार आहेस का हे आंदोलन कशासाठी चाललंय ते? अहो बाबा, अहो हे आंदोलन समाजासाठी आहे, आपल्या धर्मासाठी आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या देवाच्या रक्षणासाठी. अरे बाबा, त्या देवाजीने ही सगळी सृष्टी निर्माण केली, तुम्ही काय त्याचं रक्षण करणार, कसं करणार आणि कोणापासून करणार? अहो ज्यांनी आपल्या धर्माची विटंबना चालवली त्यांच्यापासून. कोण आहेत हे लोक? अहो बरेच लोक असतात, आणि बाबा त्यांना विष शोधून गप्प नाही केलं ना तर हे विष पसरवतच जाणार. किशोरसाहेब आम्हा सगळ्यांना सांगतात की आपण डोळे उघडून काम करायला पाहिजे, आणि त्यांना काय वाटतं माहितीये बाबा? हे बघ, किशोर सरांना काय वाटतं यात मला रस नाहीये, तुला काय वाटतं ते मला सांग. बाबा तुम्ही का काळजी करता? अहो किशोर साहेब आहेत ना आमचे, ते गेली अनेक वर्ष या संदर्भात काम करतायत, त्यांना सगळं चांगलं माहिती आहे. अरे बाळा, ते गेली कित्येक वर्ष हे काम करतायत, म्हणून ते आणि त्यांचं काम चांगलं ठरत नाही. अहो अहो, त्याला बोलू तर द्यात ना. आणि तुम्हीच म्हणता ना, देवावर श्रद्धा असावी असं नाही, माणसावरही असावी. आता आहे त्याची श्रद्धा मालकावर, आणि मालकानेही त्याच्याविषयी प्रेम वाटतं, तर तुम्हाला कशाला खटकतं? अहो म्हणूनच त्यांनी ऑपरेशन साठी दिले ना पैसे लगेच, जावयाने तरी दिला का पटकन असा चेक काढून? बाबा बरं झालं आठवण झाली, आपल्याला डॉक्टरची अपॉइंटमेंट मिळाली आहे. नाही, त्या विषयावर बोलावं लागेल आपल्याला. हे जे सगळं तुझं चाललंय ना पिंट्या, ते मला अजिबात कबूल नाहीये, मला आवडलेलं नाहीये. अहो अहो, तो करतो ना आता तुमच्यासाठी सगळं, मुलीने आणि जावयाने केलं नाही ते सगळं तो करतोय. मग आता त्याचं कौतुक करायचं सोडून शंका कसल्या काढताय तुम्ही? बाबा तुम्हाला एक दिवस तरी नक्की पटेल की मी चुकत नाहीये. अरे पण तुझा मार्ग चुकतोय हे ढळढळीतपणे दिसतंय ना मला उघड्या डोळ्यांनी. हो पण तू नी जा जा रे जा. अरे जा, मी सांग. बाबा आपण यावर बोलू, पण आज नको, आज मी निघतो, आई निघतो. पांडुरंगा, माझा पिंट्या जे आंदोलन करतोय त्याच्यात त्याला यश मिळू दे रे बाबा. ए श्री, काय रे, काय झालंय? काय नाही, काही नाही. श्री तुझा चेहरा सांगतोय, काहीतरी झालंय, सांग ना काय झालंय. काय नाही, मी दमलोय, बाकी काय नाही. हो राजा, ते दिसतंय मला, पण जेवायला वाढू तुला, हात पाय धुवून घेतोस? नाही, नको. असं काय रे, 2 घास खाऊन घे ना श्री. मला जर काही हवं असेल ना तर मी घेईन मागून. चहा टाकू का तुझ्यासाठी? छान तुला आवडतो तसं आलं घालून. नको. बरं मग सरबत करू का? सूप घेतोस तू, छान फ्रेश वाटेल तुला. जानवी, मला जर काही हवं असेल ना तर आता मला एकांत हवाय.
प्लीज. I'm sorry. कसं झाली? तुला हवी असलेली गोष्ट मी नाही देऊ शकत तुला. म्हणजे एकांत. जानवी प्लीज. मी हात जोडू का तुझ्या पुढे? इट्स ऑल राईट. खालती चहाला नाही म्हणालास तू आज. हो मला नको होता. आपलं लग्न झाल्यापासून चहाला कधीच नाही म्हणाला नाहीयेस तू. हो मग काहीतरी बिनसलंय तुझं. नाही तसं काही नाहीये. मला ना मला ऍसिडिटी झाली. ऍसिडिटीने ओकून चहा प्यायलेला आठवतंय मला. कम ऑन जानवी, व्हॉट इज युअर पॉइंट? तू काहीतरी लपवतोय. नाही तसं काही नाहीये. खरंच तसं काही नाहीये. सात जन्मांसाठी जोडले गेले तुझ्याशी. कम ऑन जानवी प्लीज. आतून बाहेरून ओळखते मी तुला. मी थकलोय. खोटं बोलावं लागलं की लवकर थकतोस तू. मी काम करून खरंच थकलोय. थकल्याने नजर नाही सोरत तुश्री. माझ्या डोळ्यात डोळे घालून सांगतोस. हो जानवी मी थकलोय. जानवी असं काहीही झालेलं नाहीये. तू सरू मावशींना आज दुखावलंस श्री. हो मला नंतर जाणवलं ते. आणि माफी मागावीशी वाटली नाही. वेळ नव्हता तेवढा. एवढा कशात बिझी होत असले तू? तुझ्या आईला दुखावून तिची माफी मागायलाही वेळ मिळाला नाही तुला? नाही हे श्रीकडनं नाही होऊ शकत. मला सांग ना काय झालंय. मी उद्या सकाळी मागेन माफी. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये श्री. कम ऑन जानवी. तू आज मनीषला माझा फोन कट करायला सांगितला होतास ना. कशावरून? खरं आहे की नाही? जानवी तू आता माझी काय इन्क्वायरी करणार आहेस का? ए श्री माझ्या डोळ्यात बघ. काहीही ऐकायची तयारी आहे माझी. काहीही झालेलं नाहीये. हे सोडून बोलशील प्लीज? कम ऑन. माझं मन मला सांगतंय श्री काहीतरी झालंय. खूप मोठ. सरू मावशींना दुखवून जाण्या इतपत, बायकोची पर्वा न करता जाण्या इतपत, चहाला नकार देण्या इतपत काहीतरी मोठं झालंय श्री. प्लीज स्टॉप इंटरप्रेटिंग. पराचा कावळा करतेस तू किंवा ते सुतावरनं स्वर्ग गाठ. हा प्लीज प्लीज नको करूस तू हे असं. फॉर गॉड सेक प्लीज स्टॉप इट. सांग ना मला. मला शपथ घालायला लावणार आहेस का तू आता? नाही नको नको शपथ नको घालूस. तुला शपथ आहे माझी
आणि जर आता माझी शपथ पूर्ण केली रडताय? अहो मायग्रेनचा अटॅक आलाय. अहो खरंच सांगतोय, मीही असते दिवसभर ऑफिस मध्ये, माझ्याही कानावर येतात गोष्टी आले आहेत. काही धड काही होणारच नाही का माझ्या बरोबर सर? असं नका म्हणू हो, सगळं नीट होईल. आणि श्री आहे ना, त्याचीच तर काळजी वाटते मला. त्या बिचाऱ्याला माझ्यामुळे खूप भोगावं लागतंय, त्यालाच काय घरातल्या सगळ्यांनाच भोगावं. काही कुणाला तुमच्यामुळे भोगावं लागत नाही. ते जर घरात कळलं ना तर सगळ्यांना खूप त्रास होणार आहे. आईला तर नक्की म्हणजे फार निराश होऊन जाईल बिचारी. नाही हो, सगळ्यांना कळेल ना की यात तुमचा काहीच दोष नाहीये. माझा नाही, माझ्या नशिबाचाच दोष आहे. माझ्यामुळे माझ्या माणसांना त्रास होणं, मान खाली घालावी लागणं, हे सगळं माझ्या नशिबातच. बस बस, काय करणार काय मी तरी माणसा. तुम्ही आधी शांत व्हा, शांत व्हा बरं. तू एक करशील माझ्यासाठी? मी तुमच्यासाठी काय वाटेल ते करेन, तुम्ही सांगा फक्त. ही गोष्ट घरात कुणालाच कळता कामा नये. अहो अहो, एवढी मोठी गोष्ट. निदान घरातलं वातावरण तरी बरं राहू दे. इशारा श्रीने सांगितलंय हे कुणालाच सांगायचं नाही म्हणून. ठेवशील ना तुझ्यापर्यंतच? मी तुमच्यासाठी जशी जगाशी भांडू शकते ना, तसंच तुमच्यासाठी मी जगापासून काहीही लपवूही शकते. पण तुम्ही आता रडू नका ना, तुम्ही आधी डोळे पुसा बरं. मला नाही हो सहन होत हे, तुम्ही रडू नका. अरे काय झालं श्री? सेम हेट मेल थेट मेल. कोण आहेत कोणी माणसं माहित नाही. विघ्नेश्वराचं नाव दिलंय म्हणून यांच्या भावना दुखावल्या गेल्यात. गोऱ्यांच्या पदार्थांना हिंदू देवाचं नाव देता याचा त्रास होतोय त्यांना. त्यांचे पदार्थ खाताना नाही होत. अरे असं असेल तर मग कपडे, साबण, शॅम्पू, इलेक्ट्रिकच्या वस्तू या सगळ्यांवरच आक्षेप घ्या म्हणावं. आणि ज्या सोशल साइट्स वर त्यांनी हे चालवलंय ना, त्या सुद्धा गोऱ्यांनीच आणल्यात म्हणाव, त्याच्यावर नाही आक्षेप. आपल्या केक्स अँड कुकीज मध्ये आपण अंड वापरतो आणि अंड असलेल्या पदार्थांवर तुम्ही विघ्नेश्वराचं नाव वापरताय, त्याचा फोटो वापरताय, त्याचा अपमान करताय, असा आक्षेप आहे त्यांचा. अरे पण आपण एगलेस प्रॉडक्ट ही बनवतो हे दिसत नाही त्यांना. विघ्नेश्वराचं नाव दिलंय म्हणून विघ्नेश्वराचा अपमान होतो. अरे देवाने हे अख्खं जग निर्माण केलंय, मग ह्या जगात चांगल्या हेतूने निर्माण केलेल्या गोष्टींमुळे देवाचा विटाळ कसा होईल? आणि हे ठरवणारे हे कोण आहेत? अरे आमची श्रद्धा आहे, आमच्या भावना आहेत, तुमच्या भावना त्या भावना, आणि आमच्या काय? काही नाही.
रस्त्याने जाताना कित्येक दुकानं बघते रे मी. शू मार्ट, बिअर बार्स यावर देवाची नावं असतात. काय देवाचा अपमान करायचा म्हणून असतात का? नाही, श्रद्धेपोटीच दिलेली असतात ना. मुळात देवाने काय यांना मक्तेदारीचं लेटर लिहून दिलंय का? हे कोण आहेत आक्षेप घेणारे? जान्हवी तू शांत हो ना आता. कशी शांत होऊ श्री? अरे हे सगळं एकटा सहन करतोयस तू. म्हणूनच मी तुला हे सगळं सांगत नव्हतो.